राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 मे पासून सुट्टी, तर 13 जूनला शाळा उघडणार। शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता सुसंगती आणण्यासाठी निर्णय। निर्बंध मुक्तीनंतर आलेल्या चैत्री एकादशी निमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल। पंढरीनाथाच्या पायावर माथा टेकवता येणार, तर मूर्तीवरील वज्रलेप अल्पावधीत निघत असल्याची चर्चा। मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण तापलं असताना आज राज ठाकरेंची ठाण्यात सभा। भूमिकेवरून टीका करणाऱ्यांना मनसे प्रमुख काय उत्तर देणार याची उत्सुकता शिगेला। भाजपा आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केलेल्या उत्तर कोल्हापूर आणि पोटनिवडणुकीसाठी आज मतदान। भाजपच्या सत्यजित कदम आणि काँग्रेसच्या जयश्री जाधवांमध्ये लढत। किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आज नील सोमय्यांच्या जामीनावर आज सुनावणी। 3 दिवसांपासून नॉट रिचेबल INS विक्रांत निधी प्रकरणी अटकेची टांगती तलवार। गुणरत्न सदावर्तेंचा तुरुंगातला मुक्काम वाढला, 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी। तर पवारांच्या घरावरील हल्ला पूर्वनियोजित, सरकारी वकिलांचा दावा। कोकणातील गणेशोत्सवासाठी रेल्वेचं बुकिंग 120 दिवस आधीच सुरू होणार, 28 एप्रिल पासून तिकीट बुक करता येणार। झारखंडच्या देवघरमध्ये रोपवेची ट्रॉली धडकून अपघात, 32 जणांना वाचवण्यात यश, तर 3 जणांचा मृत्यू। आम्हाला विकासासाठी आतंकवाद मुक्त शांती आणि स्थैर्य हवंय, पाकिस्तानच्या नवनिर्वाचित पंतप्रधान शहबाज शरीफांना शुभेच्छा देताना मोदींचं ट्विट। पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान मोदींना, तर राहुल देशपांडे यांना यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर। 24 एप्रिलला पुरस्काराचं होणार वितरण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।